हॅलो फ्रेंड्स, दर्शनाज लाईफस्टाईलवर मी दर्शना तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड. तर बनवण्याला सुरुवात करूया. 2 ते 3 टेबलस्पूनपर्यंत कस्टर्ड पावडर, 1 मोठी वाटी साखर आणि 1.5 लिटरपर्यंत दूध मी बॉईल करायला ठेवले आहे. तर दुधाला उकळी आलेली आहे आणि दुधाला उकळी आल्यावर गॅस हे कमी करायचं आहे. मी 2 ते 3 टेबलस्पून जे कस्टर्ड पावडर घेतलेलं होतं त्याच्यामध्ये रूम टेम्परेचरवरचं जे दूध आहे ते मिक्स करून घेत आहे आणि त्याची एक स्लरी बनवून घेत आहे. लक्षात ठेवा, ही जी आपण स्लरी बनवत आहोत त्याच्यामध्ये लम्स नाही राहायला पाहिजे, नाहीतर आपलं जे कस्टर्ड मिल्क होईल ते पण लम्स त्याच्यामध्ये राहतील. त्याच्यामुळे एक फाईन पेस्ट बनवून घ्या आणि ती पेस्ट बनल्यावर दुधामध्ये मिक्स करा. तर पहा मित्रांनो, मला हे दूध थोडंसं पातळ वाटत आहे तर त्याच्यामध्ये मी अजून 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडरची स्लरी बनवून टाकत आहे. चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे स्लरी हे दुधामध्ये मिक्स करून घेत आहे. तर पहा मित्रांनो, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि मी त्यानंतर 1 कपपर्यंत साखर त्याच्यामध्ये ॲड करून घेत आहे. आपण आपल्या चवीनुसार साखर कमी जास्त करू शकता. साखर विरघळल्यावर गॅस बंद करून टाकायचा आहे आणि रूम टेम्परेचर दूध आल्यावर फ्रीजमध्ये 3 ते 4 तास सेट व्हायला ठेवायचं. तर आता मी घेत आहे टूटी फुटी ग्रीन अँड रेड कलरची कट केलेलं ॲपल, अनार, बदाम, काजू आणि केळी. मिल्क हे सेट झालेलं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, एवढी थिक कन्सिस्टन्सी पाहिजे. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपले फ्रूट्स ॲड करूया. सर्वात पहिले ॲपल. आपण ह्यामध्ये आपल्या आवडीचे कुठलेही फ्रूट्स टाकू शकता, जसं की चिकू, पायनॅपल आणि त्यानंतर अनार. बनाना, टूटी फुटी. मी थोडी टूटी फुटी ठेवत आहे गार्निशिंगसाठी. थोडे बदाम. तुम्ही यामध्ये पिस्तासुद्धा ॲड करू शकता. आणि काजू. तर आता हे सर्व चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही अजूनही फ्रूट्स ॲड करू शकता. तर आता मी गार्निशिंगसाठी थोडी टूटी फुटी आणि ड्रायफ्रूट्स टाकत आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल. मी यावर गार्निशिंगसाठी 1 चेरी ठेवलेली आहे. तर फ्रेंड, फ्रूट कस्टर्ड रेडी आहे. तुम्ही पण खा आणि तुमच्या घरच्यांना पण खाऊ घाला. थँक्यू फॉर वॉचिंग.